आणि माझा मराठी माणूस वंचित राहतो हे मी होऊ देणार नाही, हे चुकीचं आहे. पण आपण काय, मी काय म्हणतो, आपण कायद्याच्या चौकटीत राहून कामं करूया. म्हणजे 2 वर्ष पूर्ण झाले, अजून 2 महिने झाले, रिटचं तुम्ही रजिस्टर अग्रीमेंट केली होती आणि आता आपण त्यांना रिटचं नोटीस दिलेली आहे. मी आज सगळ्या देखत मुद्दा म्हणून सांगतो, आपला दादा रवींद्र पाटील फार जुने, ज्यांनी बाळासाहेबांसोबत काम केलं, आज ते त्यांची व्यथा, ज्यावेळी त्यांच्या घर त्यांनी भाड्याने दिलं, एका मराठी माणसाला घर भाड्याने दिलं 2 वर्षासाठी, पण त्याने ते घर तिसऱ्या व्यक्तीला भाड्याने दिलं. हे सिनियर सिटीजन आहेत, ज्या विश्वासाने त्यांनी घर भाड्याने दिलं होतं हे जाऊ शकत नाहीत, कारण आता हे सिनियर झालेले आहेत, त्याच्यामुळे त्या विश्वासाला कुठेतरी तडा गेला आणि समोरच्या व्यक्तीने तिसऱ्या माणसाला भाड्याने दिलं. भाडं वेळेवर मिळत होतं, पण 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळी त्यांना कळलं की समोरचा व्यक्ती जो आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असू दे, ज्या तिसऱ्या व्यक्तीला त्याने दिलं होतं तो आता घर सोडण्याच्या तयारीमध्ये नाही आहे, आणि एका मराठी माणसाचं घर कुठेतरी कोणीतरी कब्जा करून बसू शकतं अशी सिच्युएशन सध्या यांच्यावर आलेलं आहे. आपल्या कष्टाचं इतक्या वर्षापासूनचं आपली जी मिळकत जी आहे ती जर अशा पद्धतीने कोण जर कब्जा करत असेल तर आता हे ज्येष्ठ नागरिक आहेत, ह्यांनी पोलिसांकडे गेल्यानंतर कायद्याच्या चौकटीमध्ये राहून आपल्याला ते कोर्टामध्ये जायला सांगणार, आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याच घराच्या साठी आपण 10 वर्ष प्रतीक्षा करायची का, हा फार मोठा विषय आहे. 1 महिन्याची नोटीस जी कायद्यानुसार द्यावी लागते ती आपण त्यांना द्यायला मी सांगितलेली आहे, आणि हा माझा शब्द आहे की 1 महिना पूर्ण झाल्यानंतर या दादांना त्यांचं त्यांना घर कसं परत मिळेल यासाठी मी जे काय मला शक्य होईल ते मी सर्व करेन. समोरचा कोण आहे, तो काय करतो, तो ते सगळ्या गोष्टी मी पडताळून बघितल्यानंतर यांना यांचं घर कसं ताब्यात मिळेल यासाठी मी प्रयत्न करेन. आणि माझा शब्द आहे मी तुम्हाला तुमचं घर ही नोटीस पूर्ण झाल्यानंतर 8 दिवसाच्या आतमध्ये आपण ते रिकामी करून घेऊया, नोटीस पूर्ण होऊ द्या. तो हे कारण सांगणार की आम्हाला तुम्ही नोटीस द्या, आम्ही अचानक कुठे जाऊ, पण 2 वर्षाप्रमाणे करार संपलेला आहे, त्याला घर खाली करावंच लागेल, आणि दमदाटी करून जर कोण कब्जा करत असेल तर मग त्याला काय त्याची जागा दाखवायची ती माझी जबाबदारी. तुम्ही निश्चिंतपणे राहा, तुम्ही बाहेर चहा पीत बसा, घर पूर्णपणे रिकामी करून घेण्याची जबाबदारी माझी. पोलीस स्टेशनला आपण ऑलरेडी कंप्लेंट त्याची दाखल केलेली आहे, 1 महिना नोटीस सर्व केलेली आहे, त्याच्यानंतर सगळं ते सामान त्याचं बाहेर काढू आपण. आधी प्रेमाने, प्रेमाने नाही ऐकलं तर मग मला करता येईल, मी करेन ना, हात जोडत होता, हात जोडत मी करेन, माझा शब्द आहे तुम्हाला. आता तुम्ही, आता तुम्ही ज्यावेळी 1 महिना संपेल, माझा नंबर तुमच्याकडे आहे, तुम्ही मला आठवण करायची, 1 महिना संपला 2 दिवस आपण वाट बघायची, मी स्वतः येऊन तिथे त्यांना रिक्वेस्ट करेन हे घर रिकामी करा, अन्यथा 4th दिवशी टेम्पो मध्ये त्याला आणि त्याच्या सामानासकट त्याला बाहेर काढायचं. मी जबाबदारी घेतली, अजून काय करू, थँक्यू. 1 महिना थांबवाल ना, हो बस तुम्हाला तुमचं घर मिळणार, माझा शब्द आहे, थँक्यू, बस करू.